दररोज मधाचं सेवन तुमच्या स्वास्थ्यासाठी पुष्कळ काही करू शकतं, खास करून ज्या लोकांना जास्त कफ निर्माण होण्याची समस्या आहे. हे तुमच्या हृदयासाठी खूप चांगलं आहे, हे तुमच्या मेंदूसाठी खूप चांगलं आहे, तुमचं मन सतर्क ठेवतं आणि ते खूप उत्साहवर्धक आहे. खरं तर आमच्याकडे मध गोळा करणारे काही आदिवासी समुदाय आहेत दक्षिण भारतात, त्यांना जेनू कुर्बा म्हणतात. त्यांचा मुख्य आहारच मध आहे. मला एकदा त्यांच्याबरोबर काही दिवस राहण्याची संधी मिळाली. तुम्ही नुसतं सकाळी पाऊण ग्लास मध पिया, तोच तुमचा दिवसभरचा आहार. आणि संपूर्ण दिवस जंगलात फिरणं, खालीवर झाडांवर चढणं, आणि हे खूपच विलक्षण आहे. नुसता हा पाऊण ग्लास मध तुम्हाला दिवसभर साथ देतो, दिवसभरात आणखी काहीच न खाता पिता, पूर्ण उत्साह. जेव्हा तुम्ही संध्याकाळी परत येता, साधारणपणे कुठल्या तरी प्रकारचं धान्य असतं, स्थानिक धान्य, आणि ते सुद्धा मधासोबत खाल्लं जातं. म्हणून दररोज मधाचं सेवन पुष्कळ काही करू शकतं, खास करून तुमच्याकडे वाढणाऱ्या वयातली मुलं असतील, त्यांनी दररोज मध खाल्लाच पाहिजे.